बोलूयात कोल्हापूरबद्दल. कोल्हापूरमध्ये सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या प्रचारसभेमध्ये हजेरी लावली. त्यावेळेस सदाभाऊंच्या गळ्यात एक भाजपचा मफलर सुद्धा होता, पण ज्यावेळेस सत्कार करायचा झाला त्यावेळेस त्यांनी मफलर काढून ठेवला. कोल्हापूरमधल्या नियोजित विमानतळाच्या मैदानात झालेल्या सभेला चंद्रकांत पाटील यांच्यापासून जिल्ह्याचे खासदार, आमदार हे सगळेच व्यासपीठावर उपस्थित होते. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्र्यांच्या शेजारीच बसले. तर सदाभाऊ खोत भाजपमध्ये येतील असं आपल्याला वाटत नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. सदाभाऊ हे शेतकरी नेते असून मित्रपक्ष म्हणून भाजपच्या स्टेजवर होते, यात चुकीचं काहीही नाही असं स्पष्टीकरणसुद्धा रावसाहेब दानवे यांनी दिलं. त्यांचा एक पक्ष आहे, आमचा एक पक्ष आहे, आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपला पक्ष वाढावा. याही निवडणुकीमध्ये आमची युती आहे, शेतकरी संघटना आमच्या सोबत नाही आहे, परंतु शेतकरी संघटनेमध्ये काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले, काही ठिकाणी नाही केले. परंतु राजीव शेट्टी आणि सदाभाऊ खोत, राजीव शेट्टीने वेगळी भूमिका घेतली आणि सदाभाऊ भारतीय जनता पार्टीचा प्रचार करत आहेत. मला वाटत नाही की सदाभाऊ भारतीय जनता पार्टी देतील. ते शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि शेतकरी संघटनेचंच काम करतात. एक मित्र पक्ष म्हणून ते जर आमच्या स्टेजवर आले तर मला असं वाटतं काही वावगं ठरणार नाही.